तहसील पुलिस थाना अंतर्गत पुलिस को गश्त के दौरान दो लोग हथियार लेकर संदेहास्पद स्थिति में दिखाई दिए। पुलिस ने दोनों आरोपी को धर दबोचा। आरोपियों के नाम दिलदार खान और दिल सरदार खान हसनबाग निवासी और सलीम खान मुस्तफा खान गांजीपेट निवासी है। पुलिस को देखते ही दोनों गायब हो गए। जब दल पीछा करते हुए बानकीड़ा छोटी रेलवे लाइन पटरी के पास पहुंचा, तो दोनों तलवार दिखाकर आने जाने वाले को धमका रहे थे। पुलिस ने दोनों को पकड़ा और थाने में ले गई। पूछताछ में दोनों ने दो वाहन तहसील और एक गणेशपेट क्षेत्र से चुराने की बात स्वीकारी है। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार माननीय डीसीपी लोहित मताने सरच्या मार्गदर्शनाखाली कारोजी आमचे पथक पेट्रोलिंग करत असताना एएसआय ठाकूर हेड कॉन्स्टेबल दीक्षित यांच्या पथकाला दोन इसम संशयितांना दिसून आल्याने त्यांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक मोठा चाकू सापडला आणि दुसऱ्याच्या गाडीच्या बाजूला एक मोठा लोखंडी पाईप ठेवला। त्यामुळे त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 532/2021 कलम 425 भारतीय हत्या कायदा तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांना अटक करण्यात आली। यातील जे अटक करण्यात आरोपी आहेत त्यामध्ये नंबर एक दिलदार खान उर्फ दिल वल्द सरदार खान वय 28 वर्ष राहणार हसनबाग पोलीस स्टेशन नंदनवन आणि दुसरा आरोपी सलीम खान वल्द मुस्तफा खान वय 34 वर्ष राहणार गंजीपेठ पीएच गणेशपीठ असे होते। दोन्ही आरोपीचा आपराधिक रेकॉर्ड असल्यामुळे आणि ह्यापूर्वी त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्यामुळे आमच्या पथकाने कसोशीने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीचे 3 गुन्हे केल्याचे कबूल केले आणि तिन्ही गुन्ह्यात चोरी केलेल्या 3 ॲक्टिवा गाडी त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। त्यामध्ये पोलीस स्टेशन तहसील येथे नोंदवण्यात आलेले अपराध नंबर 485/21 कलम 379 भादवीमधील ॲक्टिवा गाडी किंमत 20,000 रुपये पोष्टे तहसील अपराध नंबर 486/2021 कलम 379 भादवीमधील ॲक्टिवा गाडी किंमत 25,000 रुपये तसेच पोलीस स्टेशन गणेशपेठ अपराध नंबर 232/2021 कलम 379 भादवीमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडी किंमत 30,000 रुपये असा एकूण 75,000 रुपयाचा मोटरसायकल ॲक्टिवा गाडी आणि एकूण 600 रुपयाचे हत्यार असा एकूण 75,600 रुपयाचा माल जप्त करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। वाहनों की किंमत करीब 75,600 रुपये आकी गई है। दोनों को गिरफ्तार किया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।